नमस्ते, पुणे जिल्हा परिषद पुणे। वेलकम टू ऑनलाइन एजुकेशन क्लास स्टैंडर्ड फिफ्थ सब्जेक्ट इंग्लिश। ग्रामर टाइप ऑफ टेंस लर्निंग आउटकम्स। स्टूडेंट्स कैन आइडेंटिफाई टेंस वेरी वेल। My introduction. Today we are going to learn type of tense, म्हणजे काळाचे प्रकार, present tense वर्तमान काळ, past tense भूतकाळ आणि future tense means भविष्यकाळ। काळाचे तीन प्रकार पडतात, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला क्रियापदाची रूपे माहीत असणे आवश्यक आहे। त्यासाठी काही क्रियापदाची रूपे दिलेली आहेत, राईट, रोट, रिटर्न, स्पीक, स्पोक, स्पोकन, प्ले, प्लेड, प्लेड, सिंग, सॉन्ग, संग, कट, कट, कट यासारखी काही क्रियापदाची रूपे पाठ असणे गरजेचे आहे। प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्सचे पुढे चार उपप्रकार पडतात, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। म्हणजे साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ। त्याच्या पुढचा काळ आहे पास्ट टेन्स, त्याचेही चार उपप्रकार पडतात, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। याचप्रमाणे फ्युचर टेन्स, त्याचेही चार उपप्रकार पडतात, सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। त्यापैकी आज आपण साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स आज आपण पाहणार आहोत, तर चला मग आपण त्याच्यासाठी असणारे नियम पाहूया। फॉर्म्युला आहे त्याचा, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे फर प्लस ऑब्जेक्ट्स। त्याच्यासाठी नियम आहे, साध्या वर्तमान काळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागतो। उदाहरणे पाहूया, सिंग्युलर अँड प्ल्युरल, आय प्ले खो खो, मी खो खो खेळतो, यू प्ले खो खो, तू खो खो खेळतो, ही प्लेज खो खो। या ठिकाणी बघा, यस प्रत्यय लागलेला आहे, तो खो खो खेळतो, शी प्लेज खो खो, ती खो खो खेळते, इट प्लेज खो खो, ते खो खो खेळतात, वी प्ले खो खो, आम्ही खो खो खेळतो, यू प्ले खो खो, तुम्ही खो खो खेळता, दे प्ले खो खो, ते खो खो खेळतात। या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत, आय ईट अन ॲपल एव्हरी डे, यू ईट अन ॲपल एव्हरी डे, ही ईट्स अन ॲपल एव्हरी डे, शी ईट्स अन ॲपल एव्हरी डे। या ठिकाणी ही आणि शीच्या पुढे यस प्रत्यय लागलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। स्वाध्याय, साध्या वर्तमान काळाची 20 वाक्य लिहा। इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।